खामगाव पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करत लाखोंचा घुटका केला जप्त. खामगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. भुसावळ चौकातून मोटरसायकलवरून एक तरुण गुटखा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून भुसावळ चौक येथून श्याम घाटे याला अटक करत त्याच्याकडून विविध प्रकारचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करत दुचाकीसह 50,000 मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत सायंकाळी 5 सर्किलाईन येथील राहुल देशमुख यांच्या दुकानातून लाखो रुपये किमतीचा 6 पोते गुटखा जप्त करण्यात आला आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये आज लॉकडाऊन संदर्भाने गस्त सुरू असताना गुप्तने बातमी मिळाली की संध्याकाळी 6 राहुल देशमुख हा त्याच्या मालकीच्या भाड्याच्या दुकानामध्ये स्वतःजवळ प्रतिबंधित गुटखा बाळगून आहे. अशा अनुषंगाने माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी सदर रेड केला असता जवळपास 6 पोते प्रतिबंधित गुटखा हा जप्त करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पहाटे सकाळी एक मोटरसायकलवर अशाच प्रकारचा गुटखा जात आहे अशी माहिती मिळाल्याने मोटरसायकल स्वाराच्या ताब्यातून सुद्धा जवळपास 3 पोते गुटखा जप्त करण्यात आलेला आहे.